नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाळणे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांचा 96,615 मतांनी पराभव केला. खासदार श्रीरंग बाळणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच बाळणे यांनी आघाडी घेतली होती. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे बाळणे यांना 692,832 तर महाविकास आघाडीचे पाटील यांना 596,217 एवढी मते मिळाली. विजय दृष्टिपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर बाळणे हे समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. या निकालाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची जी कामे झाली आहेत त्या कामांना मतदारांनी पोचपावती दिली. समाज धर्म यांचे वर्गीकरण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न काहींनी केला होता, मात्र लोकांनी विकासाच्या कामावरच लक्ष ठेवून मतदान केले. खासदार श्रीरंग बाळणे यांचा जनतेशी असलेला संपर्क आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, RPI, PRP आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खूप मेहनत घेतल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82,784 मतांनी पराभव केला. सुनील तटकरे विजयी झाल्यानंतर आमदार अभिषेक पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत तटकरे, राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु तसे झाले नाही. सुनील तटकरे यांनी सहज विजय मिळवला, तोही 2019 निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी. पनवेलमधून तक्कामध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्ग आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे आजपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तेजस कानपुळे यांनी या ठिकाणी भेट देऊन गटारामध्ये पाणी अडकून भुयारी मार्गात पाणी साचू नये यासाठी तेथे काय उपाययोजना केली आहे याची माहिती घेतली होती. JNPT ते वैतरणा सेक्शन Phase 2 या डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम पनवेल रेल्वे स्टेशन तक्का ते विचुंबे गाव या मार्गावर सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. या मार्गामध्ये तांत्रिक चुका झाल्याने पावसात पाणी साचून वाहन चालकांना त्रास होत होता. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात, त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आतमध्ये साठलेले पाणी तसेच राहत होते. याशिवाय त्या ठिकाणी वाहून येणारी माती नदीच्या पात्रात न जाता तेथील दुभाजकाजवळ जाळीला अडकून राहून गटार मातीने भरून जाते, त्यामुळे वरून येणारे पाणी नवीन पनवेलकडे येण्याचा मार्ग असलेल्या ब्लॉकमध्ये जाते. पाण्याचा निचरा होण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने वाहन चालकांना या पाण्यातून गाडी न्यावी लागते. आतमध्ये शेवाळ झाल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होतात. माजी नगरसेवक तेजस कानपुळे यांनी 24 मे रोजी या ठिकाणी भेट दिली होती. यावेळी त्यांनी गटारामध्ये माती अडकून भुयारी मार्गात पाणी साचू नये यासाठी तेथे काय उपाययोजना करता येईल आणि भुयारी मार्गात दिवे बसवणे याबाबत चर्चा करून 5 जूनपूर्वी ते काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना महायुतीचे श्रीरंगप्पा बाळणे हे तिसऱ्यांदा विजयी झाल्याचे घोषित होताच पनवेलमधील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात पेढे वाटून शिवसैनिकांनी पनवेल शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष करत विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तौफिक बागवान, विभाग प्रमुख अविनाश साफल्य, शाखा प्रमुख किरण कळवेकर,
किरण पवार, रोहित भुई, युवासेना विभाग प्रमुख अनिकेत जयस्वाल, विभाग प्रमुख रितेश पनवेलकर, राहुल धोत्रे, गुलाब बागवान, मंगेश दांडेकर, ओमकार पनवेलकर, अभिनय सोमण, मोरेश्वर पाटील, सादिक बागवान यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छाबा फाउंडेशन ट्रस्ट आणि सिमेरा डायग्नॉस्टिकतर्फे पनवेल महापालिकेचे माजी सभापती विकास घरत यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मधुमेह चाचणी, रक्तदाब चाचणी, थायरॉईड चाचणी, कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात येणार आहे. शिबिर सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत कामोठे सेक्टर 34 येथील श्रीकृष्ण बालाजी सोसायटीमधील यू अँड लाईफ सायन्स येथे होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन छाबा फाउंडेशनचे ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर बाजीराव चव्हाण यांनी केले आहे. पावसाळा जवळ आल्याने मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या वतीने जीर्ण, मोडकळी झालेल्या आणि धोकादायक इमारतीची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात 22 इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने या इमारतीमधील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे. रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश नगर परिषदेच्या वतीने देण्यात आले आहे. पावसाळा सुरू होत आहे अशावेळी संभाव्य अतिवृष्टी, वादळ तसेच धोकादायक झाडे पडणे या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी अशा इमारतीमध्ये कोणीही वास्तव्य करू नये तसेच घराजवळ धोकादायक झाडे वेळीच तोडावीत असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे. उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभेचा निकाल मंगळवारी लागला. अपेक्षेप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश मस्के यांनी आघाडीचे राजन विचारे यांचा तब्बल 1,75,000 मतांनी सहज पराभव केला. या विजयाने महायुतीच्या उमेदवारांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी जल्लोष करत मिठाई भरवत आनंद साजरा केला. एक्झिट पोल प्रदर्शित केल्यापासून निकालाची उत्सुकता बळावली होती. राजन विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यापासून फारकत घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. शिंदे गटात नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरमधून मोठा गट सोबत केल्याने शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढलेली दिसून आली. तर दुसरीकडे त्यांना भाजपची साथ मिळालेली दिसून आली. त्यात विचारे यांचा तोकडा पडत असलेला जनसंपर्क, ठाकरे गटाकडून अंतर्गतरित्या वाढलेली विचारे यांच्याबाबतची नाराजी, प्रभागातील न होणारी कामे या सर्व बाबींमुळे नागरिकांमध्ये निराशा वाढलेली दिसून आली. दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः प्रतिष्ठेची जागा असल्याने ग्राउंड लेवलवर आपली ताकद लावल्याचे दिसून आले. त्यामुळे अखेर नरेश मस्के यांच्या पडद्यात मतदारांनी आपली मते टाकून मस्के यांना विजयी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आंब्याच्या कोळी संकलनाची विशेष मोहीम राबवली जात असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सोसायटीमधून तसेच ज्यूस सेंटर्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स अशा ठिकाणाहून या आंब्याच्या कोळी संकलित करण्यासाठी 2 परिमंडळांसाठी स्वतंत्र वाहन तयार करण्यात आले असून कोळी संकलन मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर तसेच व्हॉट्सॲप संदेशाद्वारे नागरिकांकडून या अभिनव उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून नागरिक आंब्याच्या कोळी सुकवून विशेष वाहनात देण्यासाठी उत्सुक आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कोळी संकलनासाठी 2 विशेष वाहने सज्ज करण्यात आली असून प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र वाहन कार्यरत आहे. वाशी शिरकी खारेपाट भाग शुद्ध पाण्यापासून वंचित राहिला आहे. खारेपाट भागात 3 महिन्यात 5 चिमुकल्यांचा काबीळ आजाराने मृत्यू झाला. यामुळे खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून पेंट तहसीलदारांना कार्यालयात चहा पाणी देऊन आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना चहा दिल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि यातून किमान कित्येक वर्षे बंद असलेले फिल्ट्रेशन प्लांट सुरू करून खारेपाटला शुद्ध पाणी मिळेल यासाठी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करून
कावेळची साथ आटोक्यात आणायला पाहिजे होती, मात्र प्रशासकीय यंत्रणा ढिम्म झाली आहे असा आरोप यावेळी संघटनेने केला.